नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी इतिहास पाठ क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. एक नंबर प्रश्न, 1 मे 1960 रोजी टिंबटिंब राज्याची निर्मिती झाली. उत्तर, महाराष्ट्र. 2 नंबर प्रश्न, मुंबई महानगरपालिकेत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव टिंबटिंब यांनी मांडला. उत्तर, आचार्य अत्रे. 3 नंबर प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून टिंबटिंब यांनी जबाबदारी स्वीकारली. उत्तर, यशवंतराव चव्हाण. प्रश्न 2, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष घुमसत होता. मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून संघर्ष सुरू होता. यासाठी आंदोलन सुरू झाले. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेथे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारकात मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. हे आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. 2 नंबर प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती. प्रबोधन, केशरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंचा मराठी या वृत्तपत्राचे वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले. लोक जना भाऊ साठे, शहीर अमर शेख, शहीद ना गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्राची भूमिका महत्वाची होती असे म्हणावे लागेल. टिपा लिहा, संयुक्त महाराष्ट्र परिषद. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्वपूर्ण ठराव मंजूर झाला. या पार्श्वभूमीवर 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करण्याची मागणी केली. या मराठी भाषिकांच्या प्रांतात मुंबई मध्य प्रदेशातील मराठी भाषिक प्रदेश मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश करावा असा ठराव संमत करण्यात आला. 2 नंबर प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात आंदोलने निदर्शने करून जनमत जागृत केले. 1956 साली झालेल्या लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठे यश मिळवून जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले. प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलेल्या प्रधानमंत्री पंडित नेहरू विरुद्ध समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केल्याने अखेरीस केंद्र सरकार संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीस अनुकूल झाले. प्रश्न 4, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. संयुक्त महाराष्ट्र समितीचे सचिव कोण होते? एस एम जोशी. अध्यक्ष कोण होते? श्रीपाद अमृत डांगे. उपाध्यक्ष डॉक्टर तरणराव नरवणे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.